नारळी पौर्णिमा तसेच गणेशोत्सव हा सण येत्या काही दिवसांमध्ये साजरा होणार आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी या मोहिमेचा प्रारंभ पनवेल कोळीवाडा येथून झाला. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये नारळी पौर्णिमा तसेच गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर पुढील महिनाभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रभागातील 112 रस्त्यांची तसेच या रस्त्यांवर असलेल्या दुतर्फा गटारांची साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहिमेला शुक्रवारपासून पनवेल कोळीवाडापासून सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, आरोग्य अधीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसंदर्भात नगरसेविका रुचिता लोंढे यांनी अधिक माहिती देत गणेशोत्सव सुरू होण्याअगोदर ही स्वच्छता मोहीम पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आज 13 ऑगस्ट आपण भविष्यामध्ये येणारे गणेशोत्सव, येणारी नारळी पौर्णिमा या सणांचं औचित्य साधून आपले पनवेलचे राजकीय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 19 मधली 1 महिन्याची स्वच्छता मोहीम सुरू केली. ही 1 महिन्याची स्वच्छता मोहीम काय असणार आहे तर प्रभागामध्ये एकूण प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक रस्त्या पकडून 112 रस्ते, तर या 12 रस्त्यांचं पूर्ण दुतर्फा गटारांची सफाई आणि दुतर्फा जी काही छोटी मोठी झाडं उगवली आहेत ती आणि ओव्हरऑल साफसफाई असा उद्देश डोळ्यासमोर घेऊन आपण ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे. प्रभागाचे 5 नगरसेवक माननीय अनिल मामा भगत, नगरसेविका दर्शनाताई कोळी आणि नगरसेवक राजू धोनी यांच्या सगळ्यांच्या म्हणजे सहकार्याने आपण ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी हेही आपल्या या मोहिमेमध्ये सहभागी आहेत. आणि या मोहिमेसाठी महानगरपालिकेचे माननीय गायकवाड साहेब, त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक 19 SI आपले भोईर साहेब यांच्या सगळ्यांच्या मदतीने आपण ही मोहिमेला सुरुवात केलेली आहे. आणि गणेशोत्सवाच्या आधी आपण ही मोहीम पूर्णत्वास नेऊ असा आमचा प्रयत्न असतो. धन्यवाद.